कृषी फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला आवश्यक आहे. केंद्र शासनाने जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा बेस महाराष्ट्र असावा असं मात्र होत आहे. त्याच्यावर माझ्या कसं म्हणाल मी काय केलं तर मी साहेबांना म्हटलं या कमिटीचं अध्यक्षपद आपण जर घेतलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण तयार करू शकतो तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर अख्ख्या देशामध्ये होईल. आणि तेच झालं, माशेलकर साहेबांनी देशातली पहिली न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणली आणि आजही या एज्युकेशन पॉलिसीच्या प्रती आमच्याकडे मागून बाकीची राज्य न्यू एज्युकेशन पॉलिसी स्टेटची कशी असावी या संदर्भात माहिती घेतात आणि त्याच्यावर कार्यवाही करतात. आदरणीय आमटे साहेबांबरोबर देखील मला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय नानासाहेबांबरोबर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. परंतु यांचा एक जो स्वभाव मी बघितला की 5 दिवसापूर्वी या तिघांनी फोन केला आणि मी त्यांना विनंती केली असं कार्य अहवालाचा प्रकाशन करायचं तुम्ही मला वेळ द्या. आज तिघांचेही 3 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पुन्हा एकदा नानासाहेबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, साहेब इंटरनॅशनल एका कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत आणि आमटे साहेब देखील यशोदाच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांची देखील एक बैठक आहे. या तिघांनाही मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की मी ज्यावेळी फोन केला, मी ज्यावेळी विनंती केली त्यावेळी एक वेळ आमचे सगळे कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करू परंतु आम्ही तिघेही रत्नागिरी देऊ हा शब्द त्यांनी मला दिला. आणि काल रात्री मला असं सांगण्यात आलं की आज सकाळी वातावरण बिघडणार. मी देखील माशेलकर साहेब एक 8 दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता 50,000 महिलांचा. त्या दिवशी देखील अर्ध्या रात्री मला सांगण्यात आलं होतं की बहुतेक उद्याचा कार्यक्रम काय होत नाही कारण वातावरण बिघडणार आहे. मुख्यमंत्री महाबळेश्वरला होते, त्यांच्या घरी हेलिकॉप्टरने येणार होते, ते हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही असा अहवाल मला दिलेला होता. तसाच अहवाल साहेब काल रात्री मला दिलेला होता की हे तिन्ही दिग्गज वातावरणामुळे कदाचित देऊ शकत नाही. तर मला आत्मविश्वास होता माझ्यावर आणि निसर्गावर आणि रत्नागिरीकरांचे आशीर्वाद होते. तो कार्यक्रम देखील महाराष्ट्रातला 1 नंबरचा ठरला आणि हा देखील कार्यक्रम हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा आहे कारण त्याच्यानंतर मला दिलेल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याबद्दल काय ते बोललेले आहे त्याच्यामध्ये तुमची ताकद महाराष्ट्रातच नाही तिघांची, ती देश पातळीवरची आहे, जगभरातली आहे आणि अशी जागतिक पातळीवरचे आम्ही नेते म्हणणार नाही परंतु त्या त्या क्षेत्रातून येते. माझ्या या कार्य अहवालासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. मी माशेलकर साहेबांशी बोलू शकतो, माझ्या माशेलकर साहेबांना सांगू शकतो, विकास भवनला देखील सांगू शकतो, पण नानासाहेबांबरोबर बोललं म्हणजे किती तुम्हाला अडचण आहे मला माहिती नाही पण मला माहिती आहे. तुम्ही फक्त त्यांना चित्रपटामध्ये बघता. मला त्यांनी प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारत असताना माझ्या त्याच्या एक गोष्ट सांगितली, त्याच्यामुळं मला हे 7 मिनिटाचं करावं लागलं की नक्की काय केलंय, काय प्रगतीपथावर आहे, काय पुढं झालं. मला त्यांनी सांगितलं की उद्या मी 100% येणार पण नुसता अहवाल आणि त्या अहवालात काय लिहिलंय त्याच्यापेक्षा त्या अहवालातलं काय पूर्ण झालं हे मला बघायचं आहे आणि म्हणून मी येणार आहे अहवालात. मी व्यासपीठावरच्या 3 दिवसांमध्ये सांगतो की आजपर्यंत जे काही केलं ते प्रामाणिकपणाने आणि प्रामाणिकपणानं करत असताना निधी जो उपलब्ध करून दिला त्याचं देखील युटिलायझेशन प्रामाणिकपणाने आणि त्याच्यातनं ही सगळी विकास कामं उभी राहिली. अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही, सांगितलं पाहिजे की मेडिकल कॉलेज 3.5 वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं. त्यावेळी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही, तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ, त्याच्याकडनं 250 कोटी रुपये जर मिळवलेस तर सरकार तुला 250 कोटी रुपये देईल. पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 महत्त्वाची कामं करायची आहेत, म्हणजे रस्त्याचं 7 अजून सत्तरी 7 मला 1,000 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्याला सांगितलं
मत्स्य व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलं ठीक आहे, अडीच वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात, मी मंत्री होणार आहे की नाही मला माहित आहे, मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो, आता मंत्री करायचे की नाही तुमच्या हातात आहे, परंतु तुम्ही मला दोन विकासाची कामं विचारली, पण दोन विकासाची कामं माझ्याकडे करा, एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे पण मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि दुसरं मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते, ती रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज ही दोन कॉलेजेस मला द्या, ती दोन कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यांच्या काम करणाऱ्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्यामध्ये जावं लागणार नाही, ते इथेच शिकतील अशी मागणी केली, आणि मनासाहेब मला आश्चर्य वाटेल 8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली, आणि 1 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज रत्नागिरी 15 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री त्याच रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते, त्यांनी 6 वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं, त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं, आणि मुख्यमंत्र्यांनी नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळानं सांगितलं की 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग ही सगळ्यात उत्कृष्ट कुठे झाली असते ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे, आज तिथे एक हजार दिलं आहे, आणि म्हणून ज्यावेळी मी घोषणा केली होती आम्ही कोकणामध्ये राहतो विशेषतः रत्नागिरीमध्ये राहतो, आमचे अनेक विद्यार्थ्यांचं काल चिकित्सक आहे, म्हणजे कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होणार नाही काय, ती फक्त घोषणा आहे, एज्युकेशन हब कसं काय रत्नागिरीमध्ये होऊ शकतो, तर अनेक शंका उपस्थित केल्या, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांचा देखील 100% वाटा आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली, ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली, म्हणजे कुठेही आढेवाढे न घेता कुठेही काहीतरी चांगलं काम करतोय, आम्हाला पैसे नंतर मिळाले ते चालतील अशा जमिनी माझ्या ताब्यामध्ये घेण्याचं काम त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या विशेषतः रत्नागिरी तालुक्यातल्या जनतेने केलं, म्हणून आम्ही सगळ्या वैभव करतो. आज तुम्ही विमानतळावर आला, ते 15 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री त्याच दौऱ्यावर होते, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, माझ्या पत्रासंघात अजून एक आम्ही स्वप्न बघितलेलं आहे ते देखील आम्ही पूर्ण केलं, ते म्हणजे माझा शेतकरी कुटुंबातला शेतकरी हा विमानानं दिल्लीला आणि मुंबईला गेला पाहिजे, पुण्याला गेला पाहिजे, ते आम्ही स्वप्न बघितलं होतं, आणि ते 75% आमचं पूर्ण झालं आहे, ज्या विमानानं मध्ये आला ती धावपट्टी आमची अतिशय महाराष्ट्राची उत्कृष्ट धावपट्टी आहे, आणि जी फक्त कमतरता होती ती टर्मिनल बिल्डिंगची होती, त्या टर्मिनल बिल्डिंगला देखील 100 कोटी रुपये मंजूर झाले, त्याचं भूमिपूजन केलं, आज तिथं काम सुरू केलं, पुढच्या डिसेंबरमध्ये तुम्हाला तिघांना दिलं होतो, आणि तुमच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये पहिला विमान प्रवास माझ्या शेतकऱ्यांबरोबर मी तुमच्याबरोबर करतो हा आजचा मी प्रवास केला, आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं आज आमच्याकडे हेवी रेनफॉल काही ठिकाणी रस्ते खरे खराब होतात, रस्त्यावर खड्डे पडतात, आमचे लोक मागे येतात म्हणतात ते खड्डे पडले म्हणून लोकांवर करतात, ही काही खड्डे पडले याची जबाबदारी जसं मी चांगल्या कामातच नाही घेतो तसं खड्डे हे माझ्यापुढेच पडले असं देखील मी सांगितलेलं आहे, परंतु रत्नागिरी करणारी 4 वेळा मला बोलवलं, एकदा मला 6,000 मताने निवडून दिलं, एकदा मला 9,500 मताने निवडून दिलं, एकदा मला 39,000 मताने निवडून दिलं, आणि एकदा मला 90,000 मताने निवडून दिलं, त्याच्यामुळे हा जो काही विश्वास रत्नागिरी करायचा आहे हा कायम स्वरूपी उद्यामध्ये घेऊन काम करण्याचा प्रयत्न झाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रामाणिक भाव पाहिजे आहे, आणि म्हणून नानासाहेब थोडं मी घाबरलो सर्वांना बंद होता, आज मी ह्या सगळ्या मंडळी राजकारणाचा अर्थ बोलले एक दिवंगत पत्रिका सांगली, आणि दिवंगत पत्रिका संमेलनाला विनंती केली की माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये गाड्या पाठवून लोक आणतो, पण तिथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी कोणीही गाडी पाठवून, आणि व्यासपीठावर मला माहिती आहे की व्यासपीठावर भ्रष्टाचार आहे, अनेक लोक खाली बसलेले आहेत, परंतु व्यासपीठावर जी मंडळी दिग्गज बसलेली आहे त्यांचा आदर्श घेऊनच माझ्यासारखे कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये काम करतात, त्याचं अजून एक उदाहरण सांगतो, प्रेम कसं असतं, कदरे साहेब हे फार मोठे मंत्री होते, पण कदरे साहेबांनी आजपर्यंत मला इन्सेंटिव्ह द्यावा किंवा सबसिडी द्यावी की 2.5 वर्षामध्ये कधी माझ्याकडे मागणी दिली आहे, काल ते हैदराबादला होते, मी दीपकाकांना फोन केला, मी त्यांना म्हटलं की आता असा असा कार्यक्रम आहे, मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की उद्यापर्यंत हैदराबाद मध्ये मी कसा पोहोचू शकतो रत्नागिरी मध्ये सांग, पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळं तुझ्या ह्या संपूर्ण कार्य अहवालाला मदत होते, नंतर मला कदरे साहेबांचं पाणी सुधारणा आलेलं असं 11 वाजता 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 11 व
आणि हैदराबाद वरून थेट आमचा एक प्रसंग करायचा. आज माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला ही माझी राजकीय असेल आहे, त्याच्या परिक्रमाला काय नसतो. आणि म्हणून जी काही कामं आपण केली आहे ती पारदर्शकपणाने करावी. आणि पारदर्शकपणाने करत असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निर्णय घेतले. 2014 एक निर्णय घेतला की तत्कालीन ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे काही अडचण निर्माण झाल्यामुळे शिवसेनेमध्ये फॉर्म भरायचा अगोदर 26 तासानंतर मी फॉर्म भरला. माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता. अशा पद्धतीने मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या मागा आपण उभारायला पाहिजे. त्यावेळी मी सेपरेट लढलो आणि काही उदाहरणांमध्ये रत्नागिरीकर हा माझा आयुष्याचा खुवा आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलं की राजकारणामध्ये चढ उतार घेत असतात. जवळजवळ 25 वर्ष मला राजकारणाचा प्रवासाला पूर्ण होत आहे आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवले अनेक, पण त्याला उत्तर जनतेला दिलंय मला कधीच निकाली करायला लागली. मला मागे समजत होतो की राजकारणामध्ये उदय टीका करत असताना प्रत्येकानाच कळ करावं लागेल आणि खरी गोष्ट आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माशांकरांनी देखील साक्षी झाला आहे, विकास भाऊ देखील साक्षी झाला, नानासाहेब देखील साक्षी झाला. काय पद्धतीनं राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि कशा पद्धतीने टीकाटिकी होत्या ते आपण देखील बघितलं. आणि म्हणून मगाशी तुम्ही ज्यावेळी बाहेर होता त्यावेळी नानासाहेब शब्द दिला, आजपर्यंत जे मी केलं नाही ते माझ्या भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात असेल नसेल मला माहीत नाही, पण माझ्याकडनं कोणाची बदनामी कोणावर टीका आयुष्यात कधी झाली नाही. आज देखील आणि यासाठीच ज्या ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, उद्योगमंत्री झाल्यानंतर देशामध्ये फिरतो, जगामध्ये फिरतो, हे मला अभिमान वाटतो सांगायला की मी रत्नागिरीचा आमदार आहे. ज्या रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा आहे, ज्या रत्नागिरीला आध्यात्मिक वारसा आहे, ज्या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे, ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्थानबद्ध देण्यावर झालेले होते, त्यांची जन्मभूमी ही रत्नागिरी आहे, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि लोकपंड टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सांगणारे देखील लोकपंड टिळक माझ्या रत्नागिरीचे आहेत. हा माझा आयुष्याचा राजकीय सगळा ठेवा आहे. आणि अजूनही जर काम रत्नागिरीमध्ये काय केलं असेल तर ज्या ज्या शासकीय इमारती आहेत त्याला या महनीय व्यक्तींचं नाव देण्याचं काम, म्हणजे आमचे एअरपोर्ट आहे त्याचा पुढच्या वर्षीपासून लोकमान्य टिळकांच्या नावानं नावारूपाला येईल. ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या नावाने ही वास्तू आहे. जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते लोकनेते शामराव पेठे साहेबांच्या नावानं आहे. आज आपण सायन्स गॅलरीचं उद्घाटन केलं ते APJ अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने केलेलं आहे. भावी पिढीच्या समोर, पुढच्या पिढीच्या समोर तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व हे दीपस्तंभाप्रमाणे राहावं यासाठी या सगळ्यांची नावं देऊन ही नावं कायमस्वरूपी माझ्या पुढच्या पिढीच्या लक्षात राहावी हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्याकडनं होतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि मनोगत संबोधत असताना एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठल्याही पद्धतीमध्ये माझ्या वडिलांच्या संदर्भात तुम्ही करताना मी आजही म्हणजे काल रात्री 3 वाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे 12 विषय आणि पहिल्या वर्षाचे मित्र होते, बाकी पुढे होते. त्याच्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय नाही,